ठाण्यातल्या येऊरच्या जंगलामध्ये बुद्ध पौर्णिमेच्या रात्री प्राणीगणना करण्यात आली. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा वन्यजीवसृष्टीत वाढ झाल्याचं या प्राणीगणनेत दिसून आलं. संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातल्या ठाण्याच्या दिशेकडच्या येऊरच्या जंगलात बुद्ध पौर्णिमेच्या रात्री 12 ठिकाणी स्वयंसेवक आणि वन कर्मचाऱ्यांच्या मदतीनं पाणवठ्यावर वन्यजीवांची नोंद करण्यात आली. या प्राणीगणनेत माकडांचं प्रमाण सर्वाधिक दिसून आलं, तसंच बिबटे, सांबर आणि इतरही प्राण्यांची नोंद झाली. विशेष म्हणजे गेल्या वर्षी येऊर परिक्षेत्रामध्ये 16 ठिकाणी केलेल्या प्राणीगणनेत 205 वन्यजीव आढळून आले होते. यंदा याच क्षेत्रात 12 ठिकाणी केलेल्या गणनेत 250 वन्यजीव दिसले. गेल्या वर्षीप्रमाणे ह्या वर्षी प्राणी वाढलेले आहेत. त्यामध्ये बेसिकली खवले मांजर अतिशय दुर्मिळ प्राणी आहे आणि तो ह्या सेन्समध्ये आढळून आलेला आहे. बिबट्यांची संख्या आहे 30 आहे, मागच्या 4 होते, ह्या वर्षी 4 आहे. यात मात्र सांबरांची आणि वानरांची संख्या वाढलेली आहे आणि रानमांजर, घुबड यांची प्राणी संख्या वाढलेली आहे. वन्यजीवांच्या संख्येत वाढ झाल्यानं प्राणीमित्रांनी समाधान व्यक्त केलंय. प्राणीमित्रांसाठी पण एक चांगली आनंदाची गोष्ट की प्राणी वाढले जात आहेत आणि आपण कित्येकदा नेहमीच प्रयत्न करतो की प्राणी वाचले पाहिजे आणि नेहमीच प्राणी वाचवले गेले पाहिजे, कारण ते खूप इम्पॉर्टंट रोल प्ले करतात आपल्या पर्यावरणासाठी आणि आपले इकोसिस्टम बॅलन्स करायला. निसर्गाची गरज पाहता ही फार अत्यंत महत्त्वाची गरज आत्ता आहे. आणि दुसरी गोष्ट, याचं श्रेय जर द्यायचं झालं तर वन विभाग याच्यात काही शंका त्यांना द्यायलाच हवं आपण श्रेय, कारण त्यांचे अथक प्रयत्न आपण बघत असतो. त्याचबरोबर ज्या काही स्थानिक एन जी ओ इथे काम करतात, ज्या निःशुल्कपणे काम करतात, त्यांचंसुद्धा खऱ्या अर्थाने अभिनंदन आपण करायला हवं सर्व नागरिकांनी मिळून. कन्स्ट्रक्शन्स खूप व्हायचे येऊर या एरियामध्ये. ते कन्स्ट्रक्शन फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या सहाय्याने म्हणा आणि काही एन जी ओजच्या सहाय्याने आम्ही बऱ्या प्रकारे कमी केलेलं आहे मदतीने त्यांच्या, आणि त्यामुळे कदाचित जंगल प्रॉपर पुन्हा सेटअप झाल्यामुळे हे प्राणी वाढलेले आहेत असं मला वाटतंय. जंगलं वाचली तर प्राणी आणि पर्यायानं मानव वाचणार आहे, म्हणूनच जंगल टिकवणं आवश्यक आहे. कपिल राऊत, झी मीडिया, येऊर, ठाणे. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.